नमस्कार मी डॉक्टर अमित करे पुष्पौषधी अभ्यासाच्या पंधराव्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आजच्या भागाचं शीर्षक आहे दुःख आणि सुख हे नक्की दुःख कशात आहे नक्की सुख कशात आहे नक्की दुःख कशाला मानावं आणि नक्की सुख कशाला मानावं हे शिकवणारं एक औषध आज आपण शिकणार आहोत आणि हे कसं मानायचं एकाच गोष्टीला दुःख मानायचं का सुख मानायचं चा? याचाच अर्थ अविचाराने वागायचं का विचारांनी वागायचं जे आपण आतापर्यंत शिकलेलो जी लोक डायरेक्टली हाच एपिसोड बघतायत त्यांना एक विनंती आहे की आतापर्यंत आपण चौदा एपिसोड्स रिलीज केलेले आहेत आणि ते सिरियली आहेत म्हणजे प्रत्येक एपिसोडचा मागच्या काही एपिसोडशी संबंध आहे तर तुम्ही डायरेक्टली समजा पंधरावे एपिसोड बघणार असाल तर बघायला हरकत नाही पण काही गोष्टी आपल्याला तुम्हाला कळणार नाहीत आपण याच्या आधीच्या दोन एपिसोड्समध्ये विचार अविचार आणि आपल्याला विचलित करणाऱ्या गोष्टी यांच्याबद्दल काही गोष्टी बोललो होतो आणि त्या जर गोष्टी आपण नीट समजले समजून घेतल्या नाहीत तर मला असं वाटतं की थोडंसं हा एपिसोड कळायला अवघड जाईल सो एक विनंती आहे सगळ्यांना की कृपया लाईनी सगळे एपिसोड बघा एकापासून सुरू करून पंधराव्या एपिसोडपर्यंत तुम्ही जर माझ्या या चॅनलवर गेलात तर तुम्हाला प्लेलिस्ट नावाचा एक एक, एक गोष्ट दिसेल त्या प्लेलिस्टवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला वेगवेगळे प्लेलिस्ट दिसतील एक मराठीमधली प्लेलिस्ट आहे हिंदीमधली आहे सो मराठीमधली क्लिप प्लेलिस्ट समजा तुम्ही क्लिक केलं तर मराठीतले पै ते पंधरा असे सिरियली सगळे तुम्हाला एपिसोड्स त्याच्यामध्ये दिसतील शिवाय असेही सगळे एपिसोड्स दिसतील की जे मराठीमध्ये आहेत आणि जे फ्लावर एमिडीजशी कनेक्टेड आहेत सो सिरियली बघणं जास्ती सोपं आहे आणि हे मी सांगतोय कारण काही वेळा असं झालेलं आहे की आत्तापर्यंत की मधलेच एपिसोड बघितले आणि मग मला प्रश्न विचारले की हे जरा एक्सप्लेन करा किंवा हे करा तर ते ऑलरेडी आपण केलेलं होतं एक्सप्लेन खूप दिवसात आपण गुगल फॉर्म घेतलेलं नाही आहे त्यातले क्वेरीज पण आपण त्याही आत्ता घेऊया आणि आता एक आपण करतोय म्हणजे गुगल फॉर्म मी आता बंद करतोय कारण गुगल फॉर्मवर जाऊन वाचून ते क्वेरीज इकडे टाकणं फार अवघड जातं त्याच्यापेक्षा दोन ऑप्शन्स आहेत तुम्हाला आ, आपली कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचा प्रश्न कुठलाही लिहू शकता की ज्याचं आयदर उत्तर तुम्हाला ताबडतोब तिथेच मिळेल त्याच दिवशी किंवा मग समजा तो प्रश्न जास्ती व्यापक वाटला जास्ती मोठा वाटला आणि असं वाटलं की नाही हा प्रश्न जरा जास्ती मोठ्या लेवलला करायला हवा तर मग आपण त्याचं उत्तर पुढच्या एपिसोडमध्ये कधीतरी देऊ तुम्हाला समजा असं वाटलं की तुमचा प्रश्न खूपच वैयक्तिक आहे पर्सनल आहे आणि तो चार चौघांमध्ये विचारायला नको आहे तर तुम्ही मला ईमेल करू शकता ईमेल आय पण आपण दिलेला आहे आत्तापर्यंत सो गुगल फॉर्मवर एक दोन तीन प्रश्न खूप दोन तीन लोकांनी विचारलेला हा एक प्रश्न आहे की आय डोंट रिमेंबर एव्हरीथिंग दॅट यू टीच तुम्ही जे शिकवता ते सगळं लक्षात राहत नाही तर नाहीच राहत लक्षात कोणाच्याच लक्षात राहत नाही माझ्याही लक्षात राहत नाही तुम्ही जर मला आता विचारलात की सांगा बरं दहाव्या सेशनमध्ये तुम्ही काय काय बोलल होतात तर ते मलाही लक्षात राहत नाही आपण कालच हिंदीतला एपिसोड टाकला आहे आणि त्याच्यात मी काय काय बोललो एक्झॅक्टली तेही मला आत्ता आठवणार नाही मी हा कम्प्लिटली नवीन गप्पा मराठीतल्या चालू आहेत याच एपिसोडच्या सो असं होऊ शकतं समजा तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर एकतर पुन्हा पुन्हा एपिसोड बघायला लागतील पुन्हा पुन्हा गोष्टी वाचायला लागतील आणि प्रॅक्टिस करायला लागेल तुम्ही जेवढं लोकांना द्यायला सुरुवात कराल ना औषधं तेवढी ती प्रॅक्टिस जास्ती होते मला मी जेवढं पुस्तक वाचून मला जेवढं औषधं कळली त्याच्यापेक्षा जास्ती पेशंटना देऊन देऊन मला औषधं जास्ती कळली आणि त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो खूप महत्त्वाचा आहे इनफॅक्ट आपण इंग्लिशमध्ये जेव्हा लॉकडाऊनच्या दरम्यान मी सगळे व्हिडिओज करत होतो इंग्लिशमध्ये सगळे व्हिडिओज आहेत अवेलेबल सो uh, त्या तो प्रश्न फार महत्त्वाचा आहे की प्रत्येक औषध ऐकलं प्रत्येक औषध बघितलं की मला असं वाटतं हे माझ्याआडीच बनलेलं आहे आणि हे अगदी मला लागू होतं असं अगदी प्रत्येकाचं होतं माझंही होतं की मी एखादं औषध वाचलं की असं मला वाटतं हे आत्ता घ्यायला हवं आपण त्याचं कारण असं की आपण सगळेजणं या सर्व भावनांमधून या सगळ्या भावनांच्या छटांमधून आपण जात असतो आपल्याला कोणाचा तरी हेवा वाटलेला असतो कोणाचा तरी मत्सर वाटलेला असतो कधीतरी भीती वाटत असते आपल्याला कधीतरी आप आपल्याला आप एकदम खूपच आशावादी वाटत असतं कधी कधीतरी अगदी बारीक सारीक गोष्टींनी आपल्याला निराशा आप येते अशा सगळ्या गोष्टींमधून आपण जात असतो आणि म्हणून तर लाईफ चांगलं आहे कारण त्याच्यात रोज रोजचा एपिसोड वेगळा आहे लाईफचा सतत सगळं चांगलंच असतं तर मग गो खूप निरस झालं असतं आयुष्य दुःख आहे म्हणून सुखाची गंमत आहे दुःख आहे म्हणून सुखाची किंमत आहे समजा फक्त सुख 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 असतं तर मग फारच प्रॉब्लेम झाला असतं एखाद दिवशी मी आत्ता सकाळी सहा वाजता उठून माझ्या मुलीला सोडून आलो तिच्या क्लासला आणि रस्ता एकदम रिकाम असतो सहा वाजता आणि मला इतकं छान वाटतं त्याचं कारण दिवसभर आपण खूप भरलेलं आहे आणि बार अगदी गर्दीच्या रस्त्यातून जात असतो तो रस्ता सकाळी मोकळा मिळाला की त्याच रस्त्यावरून जायला खूप छान वाटतं सो दिवसभर तिथे ट्रॅफिक असतो म्हणून सकाळचा रस्ता था चांगला वाटतो समजा रस्ते रिकामेच असते जसे दोन तीन तीन वर्षांपूर्वी लॉकडाऊनमध्ये आम्ही जेव्हा डॉक्टर लोकं हिंडायचो पेशंट बघत तेव्हा रस्त्यावर कोणी चिटपाकरून असायचं तेव्हा फार बोर व्हायचं मग एरबी आपण एवढे गर्दीला आणि याला चिडचिड करत असतो की किती गर्दी आहे किती ट्रॅफिक आहे काय अगदी जाता येत नाही पटकन पोचता येत नाही त्या काळात तर असं होतं की रस्त्यावर फक्त मी असायचो आणि ते जास्ती भयान होतं सो सुखसुद्धा बोचतं आपल्याला आपल्याला कशात सुख आहे कशात दुःख आहे हे फार गंमतशीर गोष्ट आहे थोडक्यात काय तर अत्यंत मोकळ्या रस्त्यावरसुद्धा सुख मिळत नाही आणि अत्यंत ट्रॅफिकनी भरलेल्या रस्त्यावर पण सुख मिळत नाही पण आपल्याला ठरवता येत नाही की रस्त्यावर किती गर्दी असायला हवी ती ती गर्दी आपापली आप होतच असते सो आपल्याला नक्की सुख आणि दुःख कशातून बघायचं आहे ते आपल्याला सर्व लागतं आणि हाच या आजच्या एपिसोडचा बेसिक गाभा आहे या औषधाकडनं शिकण्याचा तर मला असं वाटतं की प्रत्येक औषध आपल्याला स्वतःचं सो वाटतं कारण आपण प्रत्येक इमोशन म्हणून गेलेलो असतो पण मग घ्यायचं कधी आपण हे बोललो याच्या आधी एका सेशनमध्ये की घ्यायचं तेव्हा जेव्हा त्या भावनेमुळे आपलं काम कमी होतं आपल्याला रिस्ट्रिक्ट व्हायला होतं आपली प्रॉडक्टिव्हिटी कमी होते आपली आपण एखादं काम समजा एखादी आपलं जे व्यवसाय असेल आपला घरातलं काम असेल आणि त्याच्यात समजा आपल्याला त्रास व्हायला लागला ला, की या भावनेमुळे मला अभ्यासाला प्रॉब्लेम येतो आहे मला काम करायला प्रॉब्लेम येतो आहे मला गाडी चालवायला प्रॉब्लेम येतो आहे तर मग त्या भावनेवर औषध द्यावं पण एखाद्या वेळी मी समजा रस्त्यातून जातो आहे कोणाशी तरी माझी जरा बाचाबाची झाली आणि मग मला राग आला आणि असं त्याला एक कानाखाली माराव वाटली किंवा पार गाडी त्याच्यावर घालून त्याच्यावर त्याला उडवावं असं वाटलं तर ते एक क्षणभरासाठी ती भावना असते त्याच्यासाठी हॉली घ्यायची काही गरज नाही ती समजा नंतर पण राहिली की त्याला घरी जाऊन मारूया वगैरे ते असं नंतर पण वाटत राहिलं तर मग हॉली घ्यायला हरकत नाही सो समजा तुम्हाला आठवत नसेल तर पुन्हा पुन्हा एपिसोड बघा पुन्हा पुन्हा बघितलं कीच पक्क होतं आपल्याला पाडे तरी कुठे पटकन पाठ झाले होते आपण पार रोज पाडे म्हणायचो तेव्हा आता पाठ झालेत आणि मग एकदम लक्षात राहतात सो तू जास्तीत जास्त वेळा एपिसोड बघा मागे जाऊन जाऊन मागचे एपिसोड बघा पुन्हा पहिला एक पहिले दोन तीन एपिसोड पुन्हा बघा आणि आप मग आपोआप गोष्टी लक्षात राहायला लागतील आणि प्रॅक्टिस करा की मग आपोआप आप आप गोष्टी कळतील दुसरी गोष्ट लक्षात न राहण्यामागे म्हणजे सगळेजण हा ही चूक करतात आणि म्हणून सारखे सारखे आपण हा माणूस आणत राहतो की तुम्ही औषधांची नावं लक्षात नका ना ठेवू मुळीच नका ठेवू शेवटपर्यंत मी तुम्हाला सांगत राहीन की औषधाची नावं लक्षात ठेऊ नका कशासाठी औषध आहे ते लक्षात ठेवा आणि ते लक्षात ठेवलं तर तुम्हाला बाकी काही करायची गरज लागणार नाही आपल्याला माहिती पाहिजे की स्पेसिफिक जी भीती वाटते त्याच्यासाठी औषध आहे कोणाला रा राग आला तर त्याच्यासाठी औषध आहे कोणाला भीती वाटत असेल कोणाला एकदम एकटं वाटत असेल तर औषध आहे कोणी जास्ती बोलत असेल तर औषध आहे कोणी कमी बोलत असेल तर औषध आहे कुठलं औषध आहे ते नंतर बघू पण कशासाठी औषध द्यायचं कारण पेशंट जेव्हा तुम्ही बघता तेव्हा हमखास असं होतं की जर लक्षात औषधं ठेवली नावं तर पेशंट बोलायला आला की औषधाची नावं लक्षात यायला लागतात आणि मग ते सगळ्यात घातक आहे पेशंट आधी समजून घ्या समोर समोरचं तू काय म्हणतोय त्याचं त्याच्या भावना समजून घ्या त्याचे दुःख समजून घ्या त्याच्या त्याचे प्रश्न समजून घ्या आणि मग ते प्रश्न संपले की मग त्याच्या आयुष्यात आपल्याला काय ॲड करायचं आहे किंवा त्याच्या आयुष्यातून काय आपल्याला थोडंसं कमी आहे ह्याचा विचार करा आणि मग त्याप्रमाणे औषधं ठरवा सो औषधाची नावं सगळ्यात शेवटी येतात आधी पेशंट येतो त्याच्या भावना येतात त्याला काय होतं आहे त्याला काय त्याचे दुःख आहे ते समजून घ्या त्याच्यासाठी औषध नाही सुच बरेच वेळा सुचलं तरी चालेल तुम्हाला ह्याच्यावर काय औषध द्यायचं ते नाही कळलं तरी चालेल माणूस समजून घ्या बरेच वेळा तुम्हीच तुम्हीच विचार करा तुम्हाला समजा काहीतरी दुःख आहे तर मा, मी समजा तुम्ही काहीतरी तुमच्या आयुष्यातला प्रॉब्लेम मला सांगायला आलात हां की असं झालंय तसं झालं आहे मा माझा काय मुलगा मला विचारत नाही माझा मुलगा मला सतत असं बोलत राहतो मी एवढं त्याच्यासाठी केलं पण काय तो काही मला विचारत नाही साधा आम्हाला राहायला नीट घर दिले काय जागा दिलेल नाही असं काहीतरी तुम्ही तुमच्या आयुष्यातलं दुःख सांगताय आणि मी तुम्हाला म्हणलो की हां ह्याच्यासाठी अमुक औषधे बरं का तुम्हाला चांगलं वाटेल का तुम्ही म्हणाल अरे ॲटलीस्ट माझं दुःख ऐकून दा घ्या आधी काहीतरी तरी एक तुझ्याकडनं रेसिपी येऊ दे मग औषध सांग तसंच ह्यावा तुम्ही पटकन पेशंटला औषध देणं हा पहिला हे ठेवू नका आधी पेशंटला समजून घ्या मग औषध आपोआप येईल त्याच्यातून काही वेळा औषध लागणार पण नाही नुसतं ऐकून घेतलं तरी अनेक लोकांना बरं वाटतं सो डू नॉट ट्राय टू रिमेंबर द रेमिडी नेम्स जस्ट रिमेंबर देअर इंडिकेशन्स आणि ते लक्षात ठेवलं तरी औषध आपोआप तुम्हाला सुचेल आणि तेच गोष्ट कौड करत होतं तर आनंद आनंद पिक्चरमधला राजेश जर बघितलात तर तो तेच करत होता तो लोकांची दुःख वाटून घेत होता आणि आपल्या आयुष्यातलं जे सुख आहे ते तो त्यांच्याबरोबर वाटत होता आणि म्हणून त्यांनी आयुष लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद पेरला आणि स्वतःचं दुःख कितीही मोठं असलं तरी त्यांना न कवटाळता त्याने दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुख शेअर करण्याचा त्यांना देण्याचा त्यांना वाटण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि हेच या आजच्या औषधाचा औषधाची व्यक्तिरेखा आहे खरं म्हणजे पण बघा तो शेजारचा माणूस कोण आहे जो दारूची वाटली हातात घेऊन कवटाळून बसलेला आहे दुःख दोघांनाही आहे एकाला कॅन्सर झाला आहे तर एकाला प्रेमभंग आहे तुम्ही विचार करा प्रेमभंगापेक्षा कॅन्सरचं दुःख जास्ती कारण ते छोटी जीव घेतं प्रेमभंग दरवेळी जीव घेत नाही आपण ठरवलं तरच जीव घेतं पण एक जण प्रेमभंगाला एवढा कवटाळून बसलेला आहे की त्या दुःखामध्ये दारूला त्याने जवळ केलंय आणि त्याच्यानंतर ते फक्त ती शोकांतिका आहे देवदासी पण आनंद जर बघितलं तर प्रचंड दुःख असलं तरी पण ती शोकांतिक का होत नाही ते आनंद कसा वाटावा आणि सुख कसं वाटावं सगळ्यांना आणि दुःखातूनही सुख कसं शोधावं ह्याची ती कहाणी आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी एकाच औषधाने एक्सप्लेन करू शकतो आपण एकाच औषधामध्ये येतात एकाच औषधाच्या व्यक्तिरेखेमध्ये येतात ते औषध म्हणजे ॲग्रीमनी जे आपल्याला आज शिकायचं आहे ॲग्रीमनी औषधाची पॉझिटिव्ह स्टेट म्हणजे आनंद आणि ॲग्रीमनी औषधाची निगेटिव्ह स्टेट म्हणजे देवदास सो ॲग्रीमनीच्या वेगवेगळ्या छटा आहेत त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे दुःख जे आहे त्यांच्या आयुष्यातलं त्यांच्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आणि दुःख त्यांना कोणालाही सांगायचं नसतं कारण त्यांना असं वाटतं की कशाला कोणाला सांगायचे आपण त्याच्यापेक्षा ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यात सांगायचं सो ते नेहमी गुढी गुढी एक इमेज सगळ्यांसमोर ठेवतात त्याचं कारण हे ती आपली इमेज लोकांसमोर खूप चांगली व्हावी असं नसतं पण लोकांना आपले प्रॉब्लेम्स ऐकून त्यांच्या आयुष्यात उगीचं दुःख कशाला द्या त्याच्यापेक्षा आपण आपले प्रॉब्लेम्स आपल्याकडे ठेवू आणि त्यांना फक्त चांगल्याच गोष्टी सांगू हा त्यांच्या सांगण्यामागचा भाग असतो चिकरी किंवा बाकीची जी औषधं आहेत ती आपली इमेज जास्ती मोठी ठेवतील म्हणजे ते पण चांगलंच बोलतात स्वतःबद्दल पण ते त्यांना काहीतरी असे असतं की लोकांनी आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजे म्हणून ते चांगलं बोलतात ॲग्रीमनीचं तसा काहीही अपेक्षा नाही की तुम्ही त्यांच्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे पण त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स त्यांना सांगायचे असतात त्याच्यामुळे फक्त चांगल्याच गोष्टी सांगत राहतात तुम्हाला जेणेकरून तुम्हाला असं वाटावं की याचं चांगलं चाललंय खरं म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये खूप खळबळ चालू असू शकते पण ती त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वागण्यातून कधीही कोणालाही कळत नाही नवऱ्याला दुःख असेल बायकोला दुःख असेल तर तो त्याच्या बायकोला किंवा नवऱ्यालाही सांगत नाही त्यांनाही कळत नाही घरातल्या लोकांना कळत नाही की अशा आयुष्यात काय खळबळ चालली होती दुसरी गोष्ट ते कायम लोकांना सुख देण्याचा प्रयत्न करतात कायम लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात कारण दुःख म्हणजे काय ते त्यांना माहिती असतं त्याच्या वेळेस लोकांच्या आयुष्यातली दुःख संपवा असं त्यांना वाटत असतं ही पॉझिटिव्ह अग्रीमनी स्टेट झाली निगेटिव्ह अग्रीमेंट स्टेट बघितली तर ता देवदास त्यांचं दुःख इतकं मोठं होतं दुःख दूर करण्याची दोन गोष्टी आहेत एक म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचं दुःख कमी करून तुमचं दुःख विसरू शकता नाही तर मग दारू प्यात बसायचं कुठेतरी नशा करत बसायचं आणि त्याच्यातून दुःख विसरायचा प्रयत्न करायचा मला काल मी हिंदीमध्ये एक व्हि वी, हाच व्हिडिओ टाकला आणि त्याच्यानंतर एक एका बाईंनी मला एका व्यक्ती आहेत त्यांचं ते, त्यांनी मला एक एक प्रश्न विचारला की अॅग्रीमनीला आपण देवदासला आपण स्पेशली ॲग्रीमनी देवदासला आपण चेरी प्लम देऊ शकतो का कारण तो नुसताच दारोपीत बसला आहे धपा धप दप, धप धप दप, दप, तर नाही देऊ शकत चेरी प्लम देवदासला प्रामुख्याने त्याला ॲग्रीमनीच द्यायला लागेल मग चेरीप्लम द्या तुम्ही हरकत नाही त्याचा उपयोगही थोडाफार पण त्याचा प्रा प्रायमरी त्याचा जो Uh, त्याचं कारण आहे ॲग्रीमेंट देण्याचं त्याचं कारण तो दुःख विसरण्यासाठी दारू पितो आहे त्याचा कंट्रोल राहत नाही म्हणून तो दारू नाही पितो आहे जास्तीत जास्त एक बाटली प्यायली की दुःख थोडा वेळ विसरायला होतं पण तीन तासानंतर दोन तासानंतर पुन्हा अंमल त्याचा कमी होतो मग पुन्हा मला दुःख आठवतं मग ते विसरण्यासाठी मी जास्ती दारू पितो आहे मला चमचावर दारू पिऊन समजा दुःख विसरता आलं असतं तर मी चमचावर दारू पिले असते मग माझा कंट्रोलचा संबंध नाही आहे देवदासच्या बाबतीत मला दुःख विसरायचं आहे म्हणून मी दारू किंवा नशा करतोय चेरीप्लममध्ये माझा कंट्रोल राहते म्हणून मी खात राहतो की मला अजून खावं वाटतं अजून खावसं वाटतं याला अजून दारू पिवायची वाटते कारण दुःख विसरतं त्याचं कारण वेगळी आहे म्हणून देवदासला मेनली ॲग्रीमनी द्यावं लागेल कारण त्याला दुःख विसरायचं आहे आणि म्हणून तो जास्तीत जास्त दारू पीत राहतो तर अॅग्रीमनी म्हणजे काय तुम्हाला एक डॉक्टरीन ऑफ सिग्नेचर सांगतो आधी डॉक्टरीन ऑफ सिग्नेचर आपण मागचे मागे एकदा बघितलं होतं की एखाद्या झाडाचा एखाद्या झाडाच्या फुलाचा पानाचा त्याची जी नैसर्गिक वैशिष्ट्य आहे त्याचा त्याचा मानवी जीवनाशी मानवी स्वभावाशी मानवी भावनांशी सांगड घालून त्याच्यावरनं शोधायचं की हे औषध कुठ हे फूल किंवा हे झाड कुठल्या प्रकारच्या भावनांसाठी उपयोगी पडेल तर ॲग्रीमनीची जी झाडं असतात त्यांची जी रोपं असतात ती अशा जमिनीमध्येच फक्त रुचतात की जिथे ॲसिडचं प्रमाण कमी असतं ती जमीन जरा त्यातल्या त्यात माइल्ड असते त्यातल्या त्यात शांत असते त्याच्यामध्ये ॲसिडचं प्रमाण आमलाचं प्रमाण हे कमी असतं आणि ह्या लोकांचं पण असंच आयुष्य आहे जिथे भांडण असेल जिथे तंटा असेल तिथे आरडाओरडा असेल मारामारी असतील तिथेही लोक फार कम्फर्टेबल राहू शकत नाहीत शांत ठिकाणी जिथे कोणी नाही आहे जिथे सगळे छान वागतात एकमेकांशी असे अशा लोक अशा जागा त्यांना आवडतात राहायला अशी ठिकाणी त्यांना आवडतात त्यांना असे पिक्चरही आवडतात त्याच्यामध्ये फार मारधाड नसते त्याच्यामुळे फार कोणी कोणाचा तरी काहीतरी दुस्वास करत नसतो कोणातरी मारत नसतो सो so, साधे सिंपल तुम्ही जर अशी लोक विचारलत ना कोणी तर तुम्हाला म्हणलं की मला असे पिक्चर आवडतात की अगदी साधे सोपे छान अंदाज आपनापणा कसा आहे ना किंवा अगदी साधे अशीही बनवा बनवी फार काही त्याच्यामध्ये सगळा विनोद आहे छान आनंद आहे फार काही दुःख बिख नाही त्याच्यामध्ये उगीच काहीतरी प्रॉ प्रॉब्लेम्स नाहीत तर मला असे पिक्चर आवडतात त्यांना अनुराग कश्यपचे पिक्चर बघायला आवडणार नाहीत त्याच्यामध्ये प्रचंड रिअलिस्टिक मारहाण असते कोणतरी कोणाचा तरी गळा चिरतोय त्यांना मिर्झापूरसारखी सिरियल बघायला आवडणार नाही जिथे प्रत्येक एपिसोडमध्ये कोणतरी कोणातरी मारत असतं त्यांना गुल्लकसारखी सिरियल बघायला आवडते सोनीवर जर तुम्ही गुल्लक सिरियल बघितले असेल फार छान भावना त्याच्यामध्ये दाखवल्या आहेत सो मध्यमवर्गीय छान किंवा वागळे की दुनिया किंवा साराभाई वर्सेस साराभाई किंवा आजकाल जी सगळ्यात पॉप्युलर सिरियल आहे गेली अनेक वर्षं चालू आहे की तारक मेहता का उलटा चष्मा त्याला ते बघायला आवडतं कारण त्याच्यामध्ये अत्यंत हसत खेळत सगळे छान वागत असतात जरी भांडणं झाली तरी ती त्या एपिसोडमध्ये सुटतात फार, फार काही कोणी टिकत नाहीत फार काही कोणी ते लावून धरत नाहीत अशा सिरियल असं आयुष्य त्यांना आवडतं आणि तसं आयुष्य मिळावं म्हणून ते काहीही करायला तयार असतात दे आर पीस लव्हिंग पीस मेकर्स ते ते काही करतील पण लोकांच्या आणि त्यांच्या आयुष्यात ती भांडणं त्यांना मिटवायची असतात एक साधव उदाहरण देतो की तीन भावंड आहेत त्या तीन भावंडांमध्ये प्रॉपर्टीवरनं काहीतरी वाद चालू झाला आई वडिलांनंतर ती प्रॉपर्टी कोणी कशी वाटायची हा एक वाद आहे आणि प्रत्येकाच्या प्रत्येकाला काहीतरी पाच पाच समजा एकर जागा मिळाली आहे पण त्या दुसऱ्या दोन भावंडांचा एक वाद चाललाय तीनपैकी की नाही ते कमीच मिळाली मला जास्तीच मिळाली आणि जर एखाद्या तिसऱ्या भावंडाला जो अॅग्रीमनी आहे त्याला जर असं वाटलं की हे आपल्या भावंडांमध्ये आता भांडणं होत आहेत आणि ते दुरावतील एकमेकांपासून आणि आपण एकमेकांपासून हे होतं त्यांना ते मुळीच आवडत नाही ते म्हणतात माझी पाच एकर जमीन पण तुम्ही वाटून घ्या तुम्हाला हवी तशी पण भांडू नका कुठल्याही लेवलला ॲग्रीमनी माणूस जाऊ शकतो फक्त भांडणं एकमेकांमधला दुरावा हा कमी करण्यासाठी त्यांना शांतता आणि पीस हे सगळ्यात महत्वाचं असतं त्यांच्या आयुष्यामध्ये आणि त्याच्यासाठी ते काहीही करायला तयार असतात ते स्वतःच्या स्वतःची संपत्तीसुद्धा वाटायला तयार असतात जर शांतता राहणार असेल तर आणि समजा तरी पण होतं असं की एवढं सगळं करूनही शांतता राहत नाही कारण जगात जर खरंच शांतता राहिली असेल तर कोणी कोणाशी भांडलं नसतं त्यांना कुठेही जरी शांतता नसेल तरी त्यांना त्रास होतो रोज सकाळी आधी बघतात की ते युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबलं का था। ते बघतात की अरे 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 कुठेतरी भूकंप झाला तिथे माणसं मिली कोणतरी लिहिलेलं असतं की काय अमुक अमुक एवढी एवढी हे झाली आता जसा कोविड संपला तीन वर्षानंतर पण त्यांना चिंता लागून आली असते की अनेक मुलं अनाथ झाली आहेत कोविडमध्ये त्यांचं काय करायचं आता काय असतं ना दुःख जर तुम्ही बघत राहिला दुःख बघता आलं पाहिजे आयुष्यातलं आजूबाजूचं तर होतं असं की दुःख तर काय संपत नाही त्याच्यावर ह्यांना कितीही जरी यांनी प्रयत्न केला तरी ते संपत नाही ते उलट वाढतच राहतं इकडनं तिकडनं दिसत राहतं आणि मग यांचा प्रॉब्लेम सुरू होतो इथपर्यंत सगळं चांगलं चाललेलं असतं की दुःख मला कमी करायचं आहे त्याच्यासाठी ते काम करतात एन जी ओ जॉईन करतात ते, करता, ते कुठेतरी स्वतःची संस्था काढतात अशा सगळ्या गोष्टी करतात तिथपर्यंत सगळं चांगलं चाललेलं आहे पॉझिटिव्ह ॲग्रीमेंट पण दुःख मला संपवायचंच आहे डिमांड की मला दुःख घालवायचंच आहे सगळे दुःख मला घालवायचे हा जो अट्टा हा सुरू झाला ना जो अविचार आहे तर मग प्रॉब्लेम त्यांचे सुरू होतात मग ते काही दुःख संपत नाहीत आणि ती न संपणारी दुःख त्यांना त्रास द्यायला लागतात करायचं काय लोकांना तर सांगता येत नाही त्यांचा त्रास कारण लोकांना सांगितलं तर त्यांचं दुःख वाढतं पुन्हा आणि जे मला तर आवडत नाही मग ते एक हसणारा चेहरा घेऊन सगळीकडे वावरत असतात आतलं दुःख सांगायचं नाही कोणालाही आपलं आणि असं दाखवायचं की सगळं छान चाललेलं आहे आणि मग तो एक मुखवटा हसणारा कायम हे करत राहायचा चेहऱ्यावर चार्ली चॅपलिन जर तुम्ही बघितलात त्याची त्याचं दुःख किंवा पु ल सुद्धा अनेक व्यक्तिरेखा या आशा आहेत चितळे मास्तर बघा मला स्वतः पु ल देशपांडे असं वाटायचं की ते अॅग्रीमनी आहेत कारण जीवनातली दुःख त्यांनी खूप हसत खेळत तुम्हाला शिकवली हे ॲग्रीमनीला जमतं हे पॉझिटिव्ह अॅग्रीमनी आहेत पु ल देशपांडे मला अगदी सपशेल वाटतं की ते अॅग्रीमनी होते कारण त्यांनी दुःख दाखवली पण ती अशी दाखवली की तुम्हाला आधी खूप हसवलं आणि मग पटकन त्यांनी दुःख दाखवून दिलं चित्रमास्तर बघा हरितात्या बघा नारायण बघा त्यांची प्रत्येक व्यक्तिरेखेला शेवटी एक दुःखाची किनार असते कुठेतरी किंवा ते दुःख सांगतात तरीही ते अशा रीतीने सांगतात आणि पटकन, दे की पटकन ते विनोदाकडे वळतात की जेणेकरून ते दुःख तुम्हाला जास्त त्रास देऊ नये तुम्हाला पटकन ते त्याच्यातून बाहेर काढतात पण दाखवतात पण पटकन बाहेर काढतात हे ॲग्रीमनीचं लक्षण आहे Chaplin, चार्ली चॅपलिन आणि त्यांनासुद्धा चार्ली चॅपलिन म्हणूनच बहुतेक खूप चांद्याचे चाहते होते कारण त्यांची त्यांचे पिंड सेम होता की दुःखाला आनंदाची विनोदाची किनार देऊन ते दुःख कमी करण्याचा एकतर प्रयत्न करायचा झाकायचा प्रयत्न करायचा किंवा ते मागे टाकायचा प्रयत्न करायचा किंवा दुःखाकडे बघण्यापेक्षा आनंदाकडे सुखाकडे बघा हे सांगण्याचा त्यांचा जो अट्टहास होता तो खूप छान होता आणि त्याच्यामुळे अनेक लोकांची ज दुःख कमी झाली अनेक लोकांची हे हे ॲग्रीमे पॉझिटिव्ह अॅग्रीमेंटचं लक्षण आहे पु ल देशपांडे चार्ली चॅपलिन ही माणसं जी आहेत की दुःखांशी दुःख विनोद निर्मिती करून ती दुःख कमी करायची त्यांना असं दाखवून द्यायचं की तुम्ही एकटेच नाही आहेत ज्यांना ही दुःख आहे सगळेजण आहेत आपल्याला परदुःख शीतल असतं तसं समदुःखी कोणीतरी मिळालं की आपल्यालाही बरं वाटतं की हां याच्या आयुष्यात तेच घडतंय ना आणि ते त्यांनी तेच दाखवून दिलं एखाद्या माणसाला जो अगदी साधा माणूस आहे त्याला खूप त्रास होत असतो त्यांनी असा मी व्यक्तिरेखा लिहून त्यांनी दाखवलं की अरे तुमच्यासारखंच मी पण आहे सो so, पुलं पण आपल्या अरक्याच म्हटल्यानंतर आपल्याला बरं वाटायला लागतं की हा यांच्या आयुष्यात तेच प्रश्न येतात ना मग बरं चाललंय आपणच काय ऐकले नाही हा जो एक, एक दिलासा दिला ना तो त्या तो त्या अग्रीमनी देऊ शकतो तुम्हाला पण होतं असं की काही वेळा ते हो जमत नाही आणि ती दुःख डोईजड व्हायला लागतात आणि मग तो निगेटिव्ह ॲग्रीमनीकडे जायला लागतो आणि निगेटिव्ह ॲग्रीमनी झालं की म्हणजे दुःख जड व्हायला लागतात तिथं काय तुम्हाला टाळता येत नाहीत मग ते ती दुःख विसरण्यासाठी एकतर काम करतात खूप आणि काम करण्यामध्ये स्वतः रमवून घेतात पण तरी रात्री घरी आल्यानंतर ते एकटेच असतात तुम्ही मध्ये दुःखपूर त्रास द्यायला लागतात मग अशावेळी ते नाशा एखादं व्यसन ह्याच्याकडे ते बळू शकतात प्रत्येक व्यसनी माणसाला ॲग्रीमध्ये द्यायची गरज नाही काही लोकांना नरवणे म्हणले तसं चेरी प्लम पण द्यायला लागतं पण कंट्रोल राहत नाही म्हणून जर दारू दारू पित असेल किंवा सिगरेट ओढत असेल किंवा ड्रग्ज घेत असेल तर चेरी प्लम पण दुःख विसरण्यासाठी समजा या सगळ्या गोष्टी चालू असतील माझ्या आयुष्यात मला कर्ज आहे अमुक आहे आणि मग त्याला त्याचा त्रास होतो म्हणून जर कोणी घेत असेल तर ॲग्रीमनीचा उपयोग जास्ती होतो सो so, सर सर सरसकट प्रत्येक व्यसनी माणसाला ॲग्रीमनी देण्यात काय अर्थ नाही प्रत्येक व्यसनी माणसाला चेरीप्लम पण देण्यात काय अर्थ नाही कशामुळे तो दारू पितो आहे काय झालं की दारू पितो आहे दारू सोडता काय येत नाही आहे याचा विचार केला आपण याच्यावर अगदी वेगळं सेशन घेणार आहोत सगळी औषधं संपल्यानंतर की व्यसनधीनता कशी बघायची याच्यावर आपण एक सेशन घेऊ मला आठवण करा सो हे कॉम्पेन्सेशन आहे मग ते काय करतात खूप काम करतात कामामध्ये स्वतःला हे करून व्यस्त व्यग्र करून घेतात किंवा मग दारू पितात सिगरेट ओढतात काही ना काहीतरी करून स्वतःला बिझी ठेवतात जेणेकरून रिकामा वेळच नाही राहायला पाहिजे की ज्याच्यात आपल्याला हे सगळं आठवेल ॲग्रीमेंट दिल्यानंतर काय होतं एक तर ते पॉझिटिव ॲग्रीमेंट होतात जास्ती सकारात्मकदृष्ट्या आपलं दुःख ते चॅनलाइज करू शकतात किंवा मग फ्री एक्सप्रेशन्स काही वेळानं आपलं दुःख आपण व्यक्त केलं इथं कोणा पाशी तरी किंवा आपण जे मोक बाहेर टाकलं तरीही बरेच वेळा मन रिकामं होतं आता 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 साठून समजा सगळं साठलेलं असेल तर ते तुम्हाला त्रास देत राहतं आणि ते कुठेतरी तुम्हाला कुठल्या ना कुठल्यातरी आजाराला ते निमंत्रण देऊ शकतं त्याच्यापेक्षा ॲग्रीमनी दिल्यानंतर खूप बरं वाटतं कारण ते फ्री एक्सप्रेस करायला लागतात ते व्यक्त करायला लागतात असं खूप वेळा होतं की ॲग्रीमनी पेशंट तुम्हाला तिसऱ्या चौथ्या मीटिंगमध्ये कळतो पहिले तीन मीटिंग्स तुम्हाला वाटतही नाही की ह्याच्या आयुष्यात काही दुःख आहे ते सगळं छान सांगतात माझं घर चांगलं आहे अमुक आहे तमुक आहे मला एकदम आर्थिकदृष्ट्या आमचं चांगलं चाललं आहे सगळे माझी काळजी घेतात असं सगळं इतकं तुम्हाला बेमालूमपणे सांगतील त्यांच्या चेहऱ्यांना कळणार पण नाही की त्यांच्या आयुष्यात दुःख आहे तरीही चौथ्या ह्याच्यामुळे आपल्याला मग प्रश्न पडतो की एवढं सगळं चांगलं आहे त्याला याला मायग्रेन का होतोय याला सांध्या का दुखत आहे याला सारखं पोट का बिघडतंय याचं हा सारखा आजारी का पडतोय एवढं जर सुख आहे तर ह्याला काय बोचतंय मग का ह्याला काय सुख बोचत आहे का पण काही नाही त्यांच्या आयुष्यात दुःख असतं ते इतकं बेमालूनपणे खोटं बोलतात स्वतःच्या आयुष्याबद्दल की डॉक्टरला पण ते असं टिपिकल आणि हेही सांगतील त्याच्यावरती की डॉक्टर आणि वकिलापासून काही लपू नये आणि तरी ते सगळं लपवत असतात कारण त्यांना असं डॉक्टरलाही सांगायचं नसतं त्यांच्या आयुष्यात काय दुःख आहे की जो खरं बरं करणार आहे जो ऐकून घेणार आहे त्यालाही ते सांग त्यांना सांगायचं असतं इतका तो हट्ट असतो दुःख न सांगण्याचा कारण त्यांना दुःख सांगितलेलं त्यांना लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स आहे त्यांना ते ते सहन नाही करू शकत दुःख सांगणं दुःख त्यांना सहनच करता येत नसतं तो मला जर तुम्हाला माझं दुःख सांगायचं असेल तर आधी ते मला आठवायला लागेल आणि मला ते आठवायचं नाही आहे कारण मला ते सहन होत नाही म्हणून मला कोणाला दुःख सांगायचं नसतं ते विसरून जायचा प्रयत्न करतात दुसरी गोष्ट बरेच वेळा मी असं बघितलंय हे मी हिंदीमध्ये नाही सांगितलं ते राहून गेलं नंतर सांगितलं त्यांना पण की मी बरेच असं बघितलंय की अॅग्रीमेंट तुम्ही एखाद्याला दिलं ना तर त्याला काही वेळा तो रडतो माणूस घरी जाऊन किंवा व्यक्त होतो आणि मग ते म्हणतात की हो, काय झालं कधीतरी खूप वर्षांनी एकदम मला रडू आलं आणि एकदम मला बरं बर बर वाटलं याचा अर्थ असा नाही की प्रत्येक अॅग्रीमेंट दिल्यानंतर प्रत्येक माणूस रडतो बरं का पण बरेच वेळा असं होतं की आतलं साठलेलं एकदम बाहेर पडतं काही ना काहीतरी प्रकारे आणि मग एकदम तो निचरा होतो आणि बरं वाटायला लागतं जसं एखादा गळू झालेलं असतं ना ते ठणकत असतं आणि मग त्याला जरा असं आपण एक छोटंसं भोग पाडलं की सगळा तो आतला सगळा घाण निघून जाते आणि एकदम हलकं वाटायला लागतं तेवढं तात्पुरतं दुखतं पण एकदम हलकं वाटायला लागतं तसं बरेच वेळा मी बघितलं ॲग्रीमनी दिल्यानंतर सो ॲग्रीमनी so, च uh, लक्षात घ्या फक्त का हे सगळं करतोय त्याला तुम त्याचं दुःख सांगून तुमच्या आयुष्यात दुःख ॲड करायचं नाही म्हणून तो तर करतोय सो so, माणूस समजून घ्या आणि मग जास्त सोपं जाईल आपल्याला त्याला औषध देणं की त्याला त्याच्यासाठी हे करणं मला जरा गाणी uh, आवडतात मला पिक्चर्स आवडतात मला पिक्चर्समधली गाणी आवडतात आणि मी गाण्यांचा थोडासा संबंध या रेमिडीजशी लावायचा प्रयत्न करतो त्यांच्या व्यक्तिरेखांशी तर वेगवेगळी गाणी मी तुम्हाला सांगतो जी ॲग्रीमनीच्या वेगवेगळ्या छटा दाखवत आहे पहिलं गाणं जे सगळ्यात पॉप्युलर आहे ॲग्रीमनीसाठी ते म्हणजे तुम्हीतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो जगजित सिंग यांनी एकदम अजरामर केलेलं गाणं आणि ते सेम आहे की तुम्ही काहीतरी हसताय असं इतके की असं वाटतं की जरा जास्ती हसतोय हा माणूस त्याचं कारण बहुतेक काहीतरी त्याला काहीतरी विसरायचं आहे आणि म्हणून तो जास्ती हसतोय तुम्हाला मी गंमत सांगतो डॉक्टर चौहान म्हणून माझे एक शिक्षक आहेत आणि मी त्यांच्याकडे बावीस वर्षापूर्वी शिकायला होतो हडपसरच्या त्यांच्या क्लिनिकमध्ये आणि बरेच वेळा आमच्या एक नॅट्रम्यूर नावाचं औषध आहे होमिओपॅथीमध्ये त्याचा साधारण स्वभाव या स्वरूप स्वरूपाचा आहे की ते दुःख दाखवत नाहीत पण त्यांच्या डोळ्यातून दुःख दिसतं त्यांच्या कुठून तरी दिसतं आणि Uh, डॉक्टर चौहान विक्रम चौहान असं ते त्यांना ती खुबी होती की पेशंट आला की त्याच्या डोळ्यात बघून त्यांना कळायचं की हा नॅट्रम्यूर आहे आणि ते असं लिहून द्यायचं आहे हा नॅट्रम्यूर निघणार आहे काहीही त्या पेशंटनी सांगायच्या आत त्यांना डोळ्यातून ते दुःख दिसायचं त्याच्या आणि तो खरंच सगळे आम्ही केस घेतल्यानंतर खरंच ती त्या ती प्रकृती निघायची त्या पेशंटची सो ही खुबी होती आणि ही खुबी मला असं वाटतं आपण प्रत्येक जणांना कळायला लागते आता आता बावीस वर्ष अनेक ॲग्रीमनींनी मला फसवल्यानंतर Uh, मला त्यांचं दुःख त्यांनी लपवल्यानंतर मला आता अॅग्रीमनीचे डोळे कळायला लागले uh, की आता मला कळतं की ह्याच्या मागे काहीतरी असणार आहे त्याच्यामुळे मग थोडीशी शंका यायला लागते की हा एक इतकं चांगलं असेल तर हा अॅग्रीमेंट नाही ना आणि ती शंका ते ती ती खूपही फार महत्वाची आहे तुम्हाला एक साधारण अजून एक अॅग्रीमनीचा उदाहरण देतो तुम्हाला जर रॉबिन विल्यम्स जर तुम्ही बघितलं असेल रॉबिन विल्यम्स एक खूप छान कॉमेडियन होता आणि त्यांनी अचानक आत्महत्या केली एक दिवशी त्याच्या घरी तो मेलेला आढळला कारण त्याला खूप दुःख होतं आणि जर तुम्ही त्याचे स्टँडअप कॉमेडीज बघितली त्याचे पिक्चर्स बघितलं तर प्रत्येक पिक्चरमध्ये तो आशावाद त्याची सगळ्या भूमिका या लोकांना हसवणाऱ्या लोकांना आशा देणाऱ्या लोकांना एनर्जी देणाऱ्या भूमिका आहे तो स्टँडअप कॉमेडीवर असं प्रचंड हसवायचा त्याच्याकडे बघून असं वाटायचं की बास हा इतका विनोदी आणि इतका सळसळता उत्साह आहे आयुष्यामध्ये पण तो दुःखी होता ते दुःख विसरण्यासाठी हे सगळं चालू होतं हे सगळा फक्त त्याने घेतलेला एक मुखवटा होता आणि अचानक एक दिवशी तो जातो ही अॅग्रीमनी लोक आहेत ना ते दुःख इतकं ठेवतात स्वतःमध्ये की जवळच्या लोकांनाही कळत नाही अचानक एक दिवशी कळतं आत्महत्या केली आणि तेव्हा कळतं अरे बापरे मध्ये दुःखी होता हा आणि आपल्याला कळलंच नाही किंवा आपल्याला सांगितलंच नाही सो तुम इतना जो मुस्कुराय रो हो, क्या गम हे झिसकोट छुपा राह हे हो। टिपिकल ॲग्रीमनीचा हे आहे अगदी जवळच्या लोकांनाही कळवू देत नाहीत ही लोक काचं कारण तुमच्यावर विश्वास नसतो असं नाही पण माझा एवढं दुःख माझं आहे ते तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला त्रास होईल म्हणून बाकी काही नाही किंवा अंकुश पिक्चर मधलं गाणं एक एक प्रार्थना आहे की बैर हो ना किसी का किसी से भावना मन मे बदले की ना हम चले रस्ते पे लेकिन भूल कर भी हमसे भूल ना होना हे बैर हो ना किसी का किसी के हा एक अट्टाहस आहे ही एक हट्ट आहे ॲग्रीमनीचा की कोणी कोणाशीही द्वेष करू नये मत्सर करू नये सगळ्यांनी सगळ्यांशी चांगलं वागावं की इच्छा चांगली आहे पण ते तसं होत नाही ना आयुष्यामध्ये रिअलिस्टिकली आयुष्य हे खरं म्हणजे अनुराग कश्यपचंच पिक्चर असतं पण आपल्याला तर करण जोहरचं हवं असतं आणि हाच कॉन्फ्लिक्ट आहे आपल्या सगळ्यांचा आणि तो अॅग्रीमनीचा आण सगळ्यात जास्त आहे त्याला कुठूनही प्रत्येकाने प्रत्येकाशी चांगलं वागावं असं व्हावे त्यांच्या बिल्डिंगमध्ये जर कोणी एकमेकांची भांडायला लागलं आणि मोठा वाजायला लागले तर अनेक चिकरीसारखे लोकं असतात की मुद्दाम बाल्कनीत जाऊन थांबतात की ऐकावं आणि मजा घ्यावी की कोणाचं काय चाललंय ॲग्रीमनीला कुठूनही जरी भांडण ऐकलं तरी त्यांना त्रास व्हायला लागतो ते प्रार्थना करतात की यांचं भांडण लवकरात लवकर कमी होते आणि म्हणून त्यांना हे जग आहे पण मी म्हटलं तसं की ते दुःख तर काय संपत नाही जगातलं दुःख तर सगळीकडे उलट ते कुठून ना कुछुन्दा, कुठून कुछुन्दा, तरी नवीन प्रकारचं दुःख समजायला लागतं मग अशावेळी त्यांना असं वाटतं ही दुनिया नफरत की आहे ही दुनिया अत्यंत वाईट आहे या दुनियेत काही फक्त दुःखाने भरलेली दुनिया आहे त्याच्यामुळे हातीमध्ये साथीमधला जो राजेश खन्ना त्या हत्तीला म्हणतो गेलेल्या की ये नफरत की दुनिया को छोड के प्यार की दुनिया मे खुश रहना मेरे या तर ती देवाची जी दुनिया आहे ती 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 प्रेमाने भरलेली आणि ही सगळी नफरतनी भरलेली दुनिया आहे असं त्यांना वाटायला लागतं असं काही नसतं हो। सगळीकडे नफरत बिफरत आपण प्रेम देऊ शकतो ना काय हरकत आहे पण ते त्यांना कळत नाही किंवा मिली पिक्चरमध्ये जो दारू पिणारा अमिताभ बच्चन आहे जो एकटा राहतो कोणाशी बोलत नाही मिली पिक्चर बघा त्यातला अमिताभ बच्चन तो बडी सुनी सुनी हे जिंदगी असं काय नसतं तुम्ही भेटलात चार लोकांना तर तुम्हाला छान छान चार लोकं मिळू शकतात पण त्यांना असं वाटतं की नाही सगळं एकटं आहे सगळं काय आहे दुःख आहे सगळं हे असं कवटळून बसतात दुःखाला निगेटिव्ह ॲग्रीमध्ये आणि मग त्याचा त्रास व्हायला लागतो तो मग काय करता येईल एक तर ॲग्रीमनी घेता येईल आणि ॲग्रीमनी घेतल्यानंतर मग लक्षात यायला लागतं की दुःख सगळीकडे आहे तुम्ही काय सगळ्यांची दुःख तुम्ही पुसू शकत नाही पण तुमच्या ऐंशी वर्षाच्या आयुष्यामध्ये किंवा अगदी पाच दहा वर्षाच्या आयुष्यामध्ये उरलेल्या किंवा जे काय असेल त्याच्यामध्ये तुम्ही एका माणसाचं तरी दुःख कमी केलं ना आणि प्रत्येकाने असं ठरवलं की मी एका तरी माणसाचं दुःख कमी करणार तरीही जगातली कितीतरी दुःख कमी होतील तुम्हाला फक्त एका एक माणसाचं दुःख कमी करायचं आहे त्याला समजून घ्यायचं आहे त्याला काहीतरी हे करायचं आहे आणि सगळी दुःख कमी होतील तुम्हीच बघा प्रत्येकाने दुसऱ्याची दुःख कमी करायचा प्रयत्न केला स्वतःचं दुःख कवटाळण्यापेक्षा दुसऱ्याची दुःख आई पॉझिटिव्ह अॅग्रीम स्वतःचं दुःख कवटाळण्यापेक्षा दुसऱ्यांची दुःख जर आपण कमी करण्याचा प्रयत्न केला तर किती छान होईल सगळं आणि म्हणून पॉझिटिव्ह अॅग्रीमचं गाणं जे राज कपूरनी मुंबईतल्या छान रस्त्यांवर गा असं छान हसत हसत जे गाणं सांगितलं आहे ते ॲग्रीमनीचा ॲक्च्युली सिक्रेट आहे आणि कि सगळ्यांसाठीच जगण्याचा सिक्रेट आहे की किसी की मुस्क्राहटो पे हो निसार किसी का दर्द न मिल सके अगर आपको मिल सके किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार तो जीना इसी का नाम आहे दुसऱ्याची दुःख दूर करण्याचा प्रयत्न करा पैशाने काही गोष्टी नाही मिळत पण जर मदत करणं हे ते तर ते काय फ्री असतं त्याला काय पैसे लागत नाहीत सो अशा वेळी जर तुम्ही ते करू शकलात तर तुम्ही तुमच्या दुःखातून पण बाहेर येऊ शकाल लोकांनाही दुःखातून बाहेर काढू शकाल आणि जगातलं ओव्हरऑलच सुखाचा जो भाग आहे सुखाचं जे पारडं आहे ते अजून अजून जड करू शकाल आणि तसं करू शकलात तर जग चांगलं होईल आणि हेच शिकवणारं हे एवढं औषध आहे ॲग्रीमनी हे फक्त व्यसना व्यसनाधीन देवदासाचं औषध नाही आहे हे आपल्याला आयुष्य कसं जगायचं हे शिकवणारं औषध आहे ॲग्रीमनी आणि त्याचं तसं शिकलं तर मला असं वाटतं की आपण खरंच म्हणजे आपण ॲग्रीमनी असू नसो ॲग्रीमध्ये जे आपल्याला शिकवत आहे पॉझिटिव्ह अॅग्रीमनी पॉझिटिव्ह साईड ऑफ ॲग्री ते फार महत्त्वाचं आहे की आयुष्यातली दुःख आयुष्यातली लोकांची दुःख कमी करायचा प्रयत्न करा आणि मी म्हटलं तसं की रोज दरवर्षी एका माणसाचं जरी दुःख कमी गेलं ना तरी तुम्ही ऐंशी लोकांचं तरी मिनिमम दुःख कमी कराल आणि हे फार सहज शक्य आहे फार फार शक्य आहे नुसतं ऐकून घेतलं तरी अनेक वेळा गोष्टी बऱ्या चालतात मला अशी आशा आहे की आपण सगळे मिळून ती हे करायचा प्रयत्न करू माझ्या हा व्हिडिओज टाकण्याचा पण हाच उद्देश आहे की लोकांना त्यांची दुःख विसरण्यासाठी मदत करावी तुम्हाला अजून एक कळवतो की इथे असे अनेक लोक आहेत झासीमधले अरुण कुमार आहेत किंवा एक मध्यंतरी मला बाई भेटून गेल्या की ज्या एका छोट्या गावातून येतात आणि त्या फ्लॉवर मीज या चॅनलकडून शिकत आहेत कारण त्यांना त्या गावात जाऊन लोकांना बरं आहे ही सगळी माणसं देवदूतासारखं काम करणारी आहेत सो मला हा चॅनेल काढण्याचा मागे हाच उद्देश आहे की लोकांना जास्तीत जास्त आपण गोष्टी शिकवाव्यात जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना ही फ्लॉवर रेमेडीज वापरून लोकांची दुःखं कमी करता यावेत आणि आपण सगळे पॉझिटिव्ह ॲग्रीमनी होऊया जेणेकरून या जगातली दुःख कमी होतील सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकं हे शिकू देत आणि त्यांच्या आयुष्यातली आणि इतरांच्या आयुष्यातली दुःख त्यांना कमी करता येऊ देत 丹尼尔。